आजही 24 तास एक पाऊल पुढे। 2016 ऑलिम्पिक मध्ये भारतानं अधिक चांगली कामगिरी करावी यासाठी लक्ष्य या संस्थेनं तयारी चालवली आहे। लक्ष्य संस्थेच्या ज्वाला गुट्टा, अश्विनी पुनप्पा, व्ही दिजू, राही सरनोबत, जय भगवान या प्लेयर्सनी ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी केली आहे। आता मुंबईतही ऑलिम्पिकसाठी क्रीडा गुणवत्तेचा शोध लक्ष्यानं सुरू केलाय। यावेळी माजी कसोटीपटू, क्रिकेट निवड समितीचे माजी अध्यक्ष किरण मोरे आणि ऑलिम्पियन राही सरनोबत यांच्याशी आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी केलेली खास बातचीत। भारतात क्रीडा क्षेत्राला नेहमी दोन नजरेतून पाहण्यात येतं, एक क्रिकेट प्रेमी आणि दुसरे ऑलिम्पिक प्रेमी। पण आज ऑलिम्पिकच्या तयारीसाठी क्रिकेट आणि ऑलिम्पिक प्लेयर्स एकत्र आलेले आहे आणि ते स्टेज जो आहे तो लक्ष्यच आहे। किरण मोरे आपल्यासोबत आहेत, काय सांगतात लक्ष्याचे पुढचे टार्गेट काय आणि कशा पद्धतीने त्यांनी प्रायोजन पुढचे ठेवलेले आहे? मोरे सर, काय सांगाल पहिले ते एक लक्ष्याबद्दल थोडे? लक्ष्याचं लक्ष एकीकडे डावीकडे आणि उजवीकडे आहे, कारण की आम्ही फ्युचर शोधतो आहे आणि ऑलरेडी राही रिप्रेझेंट केलं ऑलिम्पिक्सला आणि फ्युचरचे 2016 आणि 2020 आमचं लक्ष असं आहे की चांगले ऑलिम्पियन्स तयार करावे आणि त्या लेवलला जाऊन त्यांनी खेळावं आणि त्यासाठी आम्ही चांगले फॅसिलिटीज त्यांना देतो, सगळ्या त्यांच्या इक्विपमेंटपासून त्यांना कोचेस, त्यांचं मेंटरिंग सगळं आम्ही त्यांना देतो सगळं। तर जरूर आय थिंक खूप महत्त्वाचं आहे, कारण की त्यांना जरूर आय थिंक असोसिएशनकडनं मिळतं काही, पण अमुक वस्तू त्यांना मिळत नाही। जरूर आय थिंक फायनान्स एक पैसे फार इम्पॉर्टंट असतात, महत्त्वाचे असतात, ते त्यांना जास्ती आणखी कॉन्फिडन्स देतात, कारण की त्यांचे इक्विपमेंट खूप महाग असतात सगळ्यांचे। टेनिस प्लेअर आहे, शूटर आहे, ते खूप महत्त्वाचे असतात, त्यांना जे त्यांचे कम्फर्ट जे पाहिजे असतात ते मिळत नाही काही काही वेळेस। प्रॅक्टिससाठी बॉल मिळत नाही, तुमच्या ॲम्युनेशन मिळत नाही, तर त्याच्यामुळे आय थिंक खूप फरक पडतो आणि त्यासाठी आम्ही तिकडे मदत करायला तयार आहे। आणि सगळंच म्हणजे त्यांचं ट्रॅव्हलिंग आहे, त्यांचे मेडिकल इश्यूज आहेत, कुठे इंजरी झाली, तर त्याच्यासाठी सगळ्यासाठी आम्ही फॅसिलिटीज द्यायला तयार आहेत, करतो आहे ऑलरेडी आम्ही, आणि 2.5 वर्ष झाले आम्हाला आत्ता। आणि आमच्याकडे 45 असे यंग खेळाडू येत आहेत, ते आम्ही त्यांना घेऊन चाललो आहे आणि आणखी वाढतीलही, कारण की आम्ही चॅप्टर्स पहिला मुंबईला चालू केला आहे, त्याच्या अगोदर आम्ही पुण्याला, बडोद्याला, अहमदाबादला, सुरतेला ऑलरेडी लॉन्च केलेलं आहे आणि चांगली कामगिरी चालू आहे। आणि याच्यासाठी आम्ही इकडे सपोर्ट मागायला आलो आहे मुंबईत पण, आणि मुंबईत हा पहिला दिवस आहे आमचा आणि याच्या पुढे आम्ही आणखी चॅप्टर्स इंडियामध्ये उघडणार आहे। राही, तू लक्ष्यासोबत अनेक वर्षांपासून आहे, तू ऑलिम्पिकला महाराष्ट्रातून एकमेव प्लेअर ठरली, आता विशेष स्वराची तयारी कशी आहे आणि लक्ष्याचा सपोर्ट कशा आहे? खरं तर मी 2016 तयारी करत होते, पण मी 2011 क्वालिफाय झाले 2012 ऑलिम्पिकसाठी आणि त्यानंतर मी 1.5 वर्षात प्रिपरेशन केलं, पण त्या प्रिपरेशन काळात मला अनेक गोष्टी कळाल्या की 2016 मला कसं प्रिपेअर होता येईल, कोणत्या गोष्टी करायच्या राहिल्या किंवा कोणत्या गोष्टी मी जास्त केल्या ज्या करायला नव्हत्या पाहिजे, अशा अनेक बारीक सारीक गोष्टी। आणि डेफिनेटली लक्ष माझे स्पॉन्सर झाल्यापासून मला अनेक गोष्टींचा म्हणजे विचार करायची गरज नाही पडली, जसं की माझे मेंटल ट्रेनर्स आहेत, माझे फिजिकल ट्रेनर्स आहेत, तर मला कधी विचार करायची गरज नाही पडली की ते मला मिळतील नाही मिळतील, त्याचे सेशन्स कधी होतील किंवा काय, मी जेव्हा म्हणलं की मला पाहिजे तेव्हा त्या फॅसिलिटीज माझ्याकडे होत्या। तर डेफिनेटली खूप फरक पडतो जेव्हा स्पॉन्सर सपोर्ट करतात। लक्ष्यानी अनेक होतकरू खेळाडूंना प्रोत्साहन केलेलं आणि त्याचपैकी एक म्हणजे ऋतुजा भोसले, जी राष्ट्रीय स्तरावर टेनिसमध्ये आपलं नाव चमकवत आहे। ऋतुजा आपल्यासोबत आहे, ऋतुजा काय सांगशील, लक्ष्याकडनं कसा सपोर्ट मिळतो आणि काय टार्गेट्स आहे तुझे पुढचे? लक्ष्याचा सपोर्ट खूप चांगला मिळतोय मला आणि म्हणजे मी खूप इम्प्रूव्ह झाले आहे, मी 2 वर्ष झाले लक्ष्यासोबत आहे। माझे टार्गेट्स ऑब्विसली WTAs हाय रँकिंगवर जाण्याचे आहेत आणि ऑब्विसली ज्युनियरचे ग्रँड स्लॅम्स खेळायचे। लक्ष्याने खूप फॅसिलिटीज दिल्या आहेत, आमचे मेंटल ट्रेनर्स, फिजिकल ट्रेनर्स, त्यांनी मला खूप फायदा होतोय आणि आय होप की असाच फायदा पुढेही होईल आणि टू प्ले ऑलिम्पिक्स एज राही आणि यु नो टू मेक इट बिग इन द WTA। ग्रामीण भागातून अनेक टॅलेंटेड आहेत, क्रिकेटमध्ये ते आले पण ऑलिम्पिक गेम्समध्ये ग्रामीण भागात अनेक टॅलेंट्स आहे। मोरे सर, काय सांगाल, ग्रामीण भागात प्रचंड टॅलेंट्स आहे आणि कशा पद्धतीने तुमचा शोध सुरू आहे? नाही, जबरदस्त टॅलेंट आहे, म्हणजे तुम्ही डिस्ट्रिक्टमध्ये गेला सगळीकडे की टॅलेंट एवढं दिसतो तुम्हाला, रस्त्याने दिसतो तुम्हाला, पण तिकडे फॅसिलिटीज कमी असतात, त्यांना माहीत नसतं कुठे जायचं खेळायला। तर आय थिंक तिकडे आम्ही आमचा शोध चालू आहे, आमची एक टीम आहे, ती प्रत्येक वेगळ्या वेगळ्या स्पोर्ट्समध्ये टीम आहे ती, आणि ती जाऊन शोधते आणि त्याच्यातले आम्ही खेळाडू जे चांगले असतात त्यांना घेऊन येतो, त्यांना आम्ही कुठे जायचं, त्यांनी कुठे प्रॅक्टिस करायची, कुठच्या अकॅडमीला जायचं, काय काय प्लेअर तयार पण असतात, त्यांना कुठच्या फॅसिलिटीज पाहिजे। आणखी जसे राहीला आम्ही गनचं फार इम्पॉर्टंट होतं, महत्त्वाचे होतं तुझ्यासाठी, आणि ती आम्ही आणून दिली, तर त्यामुळे आय थिंक एक फरक पडतो लगेच, एक कॉन्फिडन्स वेगळा येतो। तर तशा वस्तू तुम्हाला लगेच मिळाल्या
जर त्या गावामध्ये क्रिकेट पिच नसलं तर क्रिकेटर कसे बनवणार, कुठच्या वस्तू नसतात, टेनिस कोर्ट नसलं तर जरूर आहे. तिकडचे जे प्लेयर्स असतात त्यांना आम्ही खूप सपोर्ट करतो आणि आमची जी टीम आहे ती चिकार अशा अकॅडमीजमध्ये जाऊन शोधतात चांगले प्लेयर्स, जाऊन असं एक आमची ग्रुप आहे तो व्यवस्थित ग्रुप जातो. पण त्यात सध्या आम्ही अहमदाबादला एक केलं, एक वर्कशॉप केला, त्याच्यामधनं आम्हाला एक 7-8 चांगले टेनिस प्लेयर मिळाले आम्हाला. तर त्यांना आम्ही त्यांच्याकडे लक्ष देणार, आम्ही त्यांना काय पाहिजे, काय लागतं, त्यांच्या कोचेसला काय लागतं, ते सगळं सपोर्ट करणार त्यांना. आत्ता ऑलिम्पिकमध्ये लक्ष्यचे 6 ऑलिम्पियन्सनी सहभाग घेतला होता भारताकडून, पण यापुढे 2016 रिओमध्ये यापेक्षा जास्त प्लेयर्स पाठवण्याचा त्यांचा इरादा आहे. G24 व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह अमर काणे, मुंबई. G24 तास एक पाऊल पुढे.